प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा निर्णय मागे घेतल्यानं पंढरपुरातील माजी सैनिक आणि संघटनांनी सरकारवर शाब्दिक गोळ्या झाडल्या. प्रशांत परिचारकांच्या निलंबनाचा निर्णय मागे घेणाऱ्या सरकारचा पंढरपूरमध्ये माजी सैनिक आणि विविध पक्ष संघटनांकडून होळीच्या दिवशी निर्णायक होळी करून निषेध करण्यात आला. मात्र ही दहग कायम असून माजी सैनिक पुन्हा आक्रमक झाल्याचं दिसून आलं. विधान परिषदेतील भारतीय जनता पार्टीचे सहयोगी सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घेतल्याचा निषेध म्हणून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी पंढरपुरात माजी सैनिक संघटना, शेतकरी संघटना, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, काँग्रेसबरोबरच इतर सामाजिक संघटनेच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला. सैनिकांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल 1.5 वर्षासाठी निलंबित करण्यात आलेल्या परिचारकांचं निलंबन बुधवारी मागे घेण्यात आलं. समितीच्या या निर्णयाचा निषेध म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी सैनिक संघटनेसह शिवसेना, शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी 7 च्या सुमारास एकत्र येऊन राज्य सरकारचा निषेध केला. तसंच या निर्णयाची घोषणा करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचं दहन केलं. यावेळी बोलताना आमदार परिचारक यांचं निलंबन कायम ठेवण्याची त्यांनी मागणी केली. भारतीय जनता पार्टी सरकारला महिलांच्या सन्मानाशी काही देणं घेणं नाही. देशाच्या सैनिकांचा अवमान करणाऱ्यास हे सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करून शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप केंद्रे यांनी 8 दिवसात हा निर्णय मागे नाही घेतल्यास तीव्र आंदोलन उभा करण्याचा इशारा दिला आहे. विधान परिषदेचे आमदार सैनिकांच्या महिलांविषयी हा शब्द वापरला होता, त्यासाठी राज्य महाराष्ट्र राज्य सरकारनं त्यांचं 1.5 वर्षासाठी निलंबित केलं होतं. त्याच्यावर एक संघटना नेमली होती, समिती नेमली होती. त्या समितीनं आज कोणाला माजी सैनिकांना कुठल्याही राज्यातल्या न विचारता त्यांनी निर्णय घेतला. काल चंद्रकांत दादा आणि महसूल मंत्री यांनी आपल्या मनानं तो निर्णय घेतला आणि तो निर्णय माजी सैनिकाच्या विरुद्धचा निर्णय असल्यामुळं आज त्या निर्णयाची आम्ही होळी करत आहे. पण हा तीव्र आंदोलन आम्ही याच्यापुढे करणार आहे. हा सरकारनं घेतलेला निर्णय चुकीचा आहे. याच्यापुढे सरकारनं निर्णय बदलावा, अन्यथा आम्ही इथं आषाढी वारीत मुख्यमंत्र्याला येऊन सुद्धा देणार नाही, चंद्रकांत दादा सुद्धा पंढरपूरात पाऊल ठेवणार नाही, अशी माजी सैनिकाच्या वतीनं मी घोषणा करतो. आंदोलन तीव्र केलं जाईल. यावेळी संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, काँग्रेसचे शंकर सुरवसे, माजी सैनिक संघटनेचे मेजर नागटिळक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, सुमित शिंदे, सागर कदम, समीर कोळी, संदीप पाटील यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.